नमस्कार, लोकसंदेश न्यूज मध्ये आपले स्वागत। मी स्मिता यादव। पाहूयात काही विशेष घडामोडी। नांद्रेगावच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झाला। या माध्यमातून रस्ते, गटारी, अन्य विकास कामं पूर्ण होतील। आणखी निधी लागला तरी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही आमदार सुधीर गाडगीळ यांनी दिली आहे। नांद्रे इथं 7.7 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचं उद्घाटन आमदार गाडगीळ यांच्या हस्ते करण्यात आले। याप्रसंगी ते बोलत होते। नांद्रेगावमध्ये ग्रामीण भागात मूलभूत सुविधा पुरवणे, ग्रामविकास निधी अंतर्गत संजय पाटील घरापासून सुरेश तांदळे घरापर्यंत रस्ता डांबरीकरण करणं, 5,74,000 लिंगा स्मशानभूमी अंतर्गत रस्ते काँक्रिटीकरण करणे, 11,00,000 अण्णासो पाटील डेअरी माजी मंडई ते विकास यादव पाटील घरापर्यंत रस्ता डांबरीकरण, 8,61,000 शरद पाटील नगर इथं आसिफ अपराधपर ते दादा चौगले घरापर्यंत RCC गटर, 6,50,000 अर्थसंकल्पीय बजेटमधून वसगडे फुल ते नांद्रे गावापर्यंतचा रस्ता मजबूतीकरण करणं, रुंदीकरण करणे 3,98,00,000 रुपये, राज्यमार्ग क्रमांक 142 ते नावरसवाडी गाव खोतवाडी गावापर्यंतचा रस्ता सुधारणा करणे 2,78,00,000 रुपयांचा कामाचा समावेश आहे। आमदार गाडगीळ यांनी यावेळी मुस्लिम कब्रस्तान बॅडमिंटन हॉलच्या बांधकामाची पाहणी केली। दोन्ही कामासाठी लागेल ती मदत करण्याचं आश्वासन दिलं। पंचायत समिती माजी सभापती राहुल सकळे, बाळासाहेब पाटील मुंडू हरवले, रावसाहेब पाटील, शुभम महाजन, मुबारक मुजावर, सैफ मुजावर, अरुण तांदळे, प्रदीप मदने, संदीप पाचोरे, सागर माने, बाबासो कोगनोळे, शीतल पाटील, आयुब कागदी, वीरेंद्र पाटील इत्यादी मान्यवर सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी त्या भागातील नागरिक उपस्थित होते।